रेईश माघोश पंचायतीच्या प्रभाग फेररचनेस साळगावचे आमदार केदार नाईक यांनी हरकत घेत बार्देशच्या मामलेदारांना निवेदन सादर केलं. एकाच घरातील लोकांची नावं वेगवेगळ्या प्रभागात घालण्याचा प्रकार घडला असून निवडणूक आयोगानं यावर तोडगा काढावा अशी मागणी आमदार नाईक यांनी केली आहे. पंचायत वॉर्ड डिलिमिट जाऊन कितें आयिल्लें आसा तें जॉग्रफिकल एरिया प्रमाणे मात्रूय ना. जाल्ले 2017 इलेक्शन हे इलेक्शन जर पळयले जाल्यार भितरले 75% वोटर्स जे आसा ते शिफ्ट केल्ले आसा. वेस्ट मगेश पंचायतीचे सगळे पंचायत मेंबर म्हणजे प्रेझेंटेशन घेऊन अशें जाला आनी हो आमी इशू फुडें व्हरतो म्हणून आनी हांवूय एक वेस्ट मगेश पंचायतीचो वोटर. सो ताका लागून हांवें सगळें रिप्रेझेंटेशन करून तेंच्यांनी जे ऑब्जेक्शन सजेशन घातल्या तेंकाय तेंच्यांनी हियर केलेले ना. ताका लागून आमी आयज सकाळी एक रिप्रेझेंटेशन वचून घेवन सेकेंड कॉपी आसा आनी सगळे वोटर्स जे 2017 आणि आता कंपेअर करून 75% इन्क्लुडींग द इलेक्टेड मेंबर्स हांव सुद्धा एक गावचा सरपंच म्हणून एक थर्ड टर्म माझो केलो. आता हांव एमएलए आसा म्हाजे सुद्धा घरा कडल्यान काडल्यान दुसऱ्यांनी शिफ्ट केलेली आसा. म्हाका दिसता हे कितें जालां ते इलेक्शन कमिशन तांकां हे अवेरनस ना येली. सो म्हाका एक खात्री आसा की हेतून हेतून कितें तो बरो रिजल्ट काडटले म्हणून सकाळी आमी तांकां गेला. आतां मामलेदारांक गेलो, मामलेदारांनी सांगला हेजेर कितें आसा ते आमी सोदता म्हणजे कितें आसा ते आमी हे करतले सर्विसीस काडटले. जर तांकां तेंच्यांनी जाणी पूर्ण करूंक ना जाल्यार आमी ते रिप्रेझेंटेशन दिला जो आमी डिटेलींग तांकां दिल्या त्या एक घरातले तीन जाणां मेंबर तीन वडा एक भाव पावन तेचो भुरगो आमकां रोल केन्ना मेळ्ळो लास्ट टायम केन्ना नोटिफिकेशन काडलेले सो आतां आमकां केन्ना खंय आतां नेक्स्ट रोल जेन्ना आयलो रोल येवन म्हाका दिसता 2-3 दीस जाल्या. मंडे इवनींग आयले ते ट्युजडे हॉलिडे आसल्या कारणान वेनसडे आमकां हाताला मेळ्ळे आनी वेनसडे थर्सडे आमी जेन्ना हे पळयले तेन्ना आमकां कळून आयलें की बाबा हे सारके ना म्हणून. पूण तुमची कितें मागणी आसा सद्या रईस मागीचे इलेक्शन स्थगीत दवरचे ते डिसिजन घेवन एका पॉलिटिकल एंगल हांव खंय सांगूंक सोदता आनी हांव म्हणिना की तुमी पॉलिटिकल कितें हांवें तुमचे रिप्रेझेंटेशन कितें दिलां आनी जे फ्रेंड्स दिल्या तेका डिटेलिंग दाखयले हांवें एक एक घरातले वोट कशे तीन तीन कडेन पडले जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव आसा तेंची घरा कडल्या दुसऱ्या वॉर्डांनी आसा. सो दीस इज नॉट फेअर. म्हाका दिसता इलेक्शन फेअर.